नमस्कार, स्मिता जी स्वीट ट्रेजरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज तुम्हाला दाखवणार आहे केरळियन पद्धतीचं पनीर मोले। पाहूया यासाठी आपल्याला काय साहित्य लागते। हे आहेत पनीर, ह्याला मीठ, लाल मिरची, हळद असं लावून मी थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवलं होतं। हे आहेत गाजराचे बारीक तुकडे, हे आहे टोमॅटो, जवळजवळ एक छोटं टोमॅटो कापून घेतलेलं आहे, एक छोटा गाजर बारीक कापून घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ही आहे भोपळी मिरची, ही सुद्धा साधारण मध्यम आकाराची मी कापून घेतलेली आहे अशी आडवी, कोथिंबीर आहे, इथे आहे चवीला साखर, हे आहे लिंबू रस साधारण एक टीस्पून, आणि हे आहे मीठ। पनीर मोलेमध्ये आपल्याला लागणार आहे नारळाचा रस, हा जवळजवळ अर्ध नारळ मी किसून त्याचा छान जाडसर असा रस काढून घेतलेला आहे। फोडणीसाठी लागणार आहे कढीपत्ता, आलं आहे जवळजवळ 1 इंच आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे, हळद आहे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, आणि 8 लसणीच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घेतल्या आहेत। फोडणीसाठी मी तेल वापरणार आहे खोबरेल तेल। सर्वात प्रथम या छोट्याशा पॅनमध्ये मी हे जे पनीरचे तुकडे आहेत मॅरिनेट केलेले ते थोडेसे मी फ्राय करून घेणार आहे। ऑलरेडी मी हा पॅन खोबरेल तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे, आता ह्याच्यात आपण पनीरचे तुकडे ॲडजस्ट करून घेऊ। पनीर आपल्याला उलटून घ्यायचं आहे, भांड्यामध्ये खोबरेल तेल घालून आता आपल्याला त्याच्यात फोडणी घालायची आहे। कढीपत्ता टाकायचा आहे, मिरची, लसूण, आलं, हळद घालायची। हळद नेहमी फोडणीत घालावी म्हणजे त्याचा वास येत नाही एक प्रकारचा। आता घालायचंय कांदा, हा थोडासा लालसर करायचा आहे अगदी थोडा, आणि ह्याला थोडा वेळ अगदी झाकून ठेवूया। कांद्यावर टाकायचे आपल्याला टोमॅटो, तो परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्याच्यात टाकायची सिमला मिर्च आणि गाजर, हेही थोडं परतून घ्यायचं आहे। ह्याच्यात थोडस पाणी टाकायचंय आपल्याला भाज्या वाफण्यासाठी, अगदी थोडं टाकायचंय पाववाटी। अजून थोडा वेळ शिजायला हवाय, ह्याच्यात थोडासा टाकूया आपण लिंबाचा रस,
आणि साखर। परत झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया। आता यामध्ये घालूया खोबऱ्याचा रस, उकळी येता येता आपल्याला सोडायचं आहे ग्रिल केलेले पनीर। थोडा वेळ झाकण ठेवूया। छान पैकी उकळ फुटली आहे। घालायची आहे कोथिंबीर, आणि आता करायचं आहे गॅस बंद। पनीर मोले इन कोकोनट ग्रेव्ही तयार आहे। माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा। माझा चॅनल स्मिताज जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी परत येत आहे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी। धन्यवाद।